पाहत रहा महाराष्ट्र न्यूज लाइव। आपल्या भागातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो शेजारी असणारे बेल आयकॉन जरूर दाबा, ज्यामुळे आपल्याला लेटेस्ट हॅपनिंग समजू शकतील। नमस्कार, मी वसुंधरा शौदा सुबाळे, सरपंच ग्रामपंचायत वाघोली। आज मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि आमच्या वाघोली ग्रामस्थांच्या वतीने, सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने, माननीय ॲडव्होकेट अशोक बाप्पू पर, कार्यसम्राट आमदार यांना मी खूप खूप वाढदिवसाच्या कोटी कोटी अशा शुभेच्छा देत आहे। आज आमदार बाप्पूंच्या विषयी जर सांगायचंच जर झालं तर आज जो नगर रोडचा जो भेडसावणारा अतिशय महाभयंकर जो त्रास सगळ्या नागरिकांना होता तो आज बाप्पूंच्या सहकार्याने 90% जवळजवळ तो सुटलेला आहे। कारण आता ट्रॅफिक जास्त रोडला होत नाही, रस्त्याला होणारी सगळी कामं ही पाहून पूर्ण जनता आज आमच्या वाघोलीची खुश आहे बाप्पूंच्या कामांवरती। त्याचबरोबर नी लाईटची कामं असतील की लाईटचे खांबे आधीमध्ये कुठेही रस्त्यात होते, जे आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी बाप्पूंना वेळोवेळी केलेल्या प्रश्नांवरती बाप्पूंनी लगोलग तोडगा काढून ती लाईटची शिफ्टिंगचे पोल देखील काढून आज लाईटिंगचे सोयसुद्धा चांगल्या प्रकारे केलेली आहे। PMRDच्या माध्यमातून आज आमची 25 कोटीची पाणीपेय जल योजना होती, त्याच्यासाठीसुद्धा बाप्पूंनी आज मी असं आमचे माझे मिस्टर शिवदास सुबळे असतील, आमचे रामभाऊ दाभडे असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, गावातील सर्व वडीलधारी मंडळींच्या बरोबरीने बाप्पू PMRDला आमच्याबरोबर येऊन ती देखील समस्या सोडवली। आज ते PMRDचं काम देखील आमचं चालू आहे, वर्क ऑर्डर देखील मिळालेले की ज्याने आज आमच्या गावातील लोकांची पाण्याची समस्या सुटणार आहे। आज बाप्पूंच्या असे अजून असं जर सांगायचं झालं तर आज माझ्यासारख्या एक साधारण गृहिणीला बाप्पूंच्या म्हणजे पंचायत समितीमध्ये मला तिकीट बाप्पूंनी आणि अजितदादा पवार आपले जे उपमुख्यमंत्री आहेत यांच्या आशीर्वादाने मला मिळालं आणि मी पंचायत समिती सदस्य होऊन आज दादांच्या आशीर्वादाने आणि बाप्पूंच्या आशीर्वादाने मी सभापती झाली। आणि या दोघांच्या आशीर्वादाबरोबरच सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे माननीय आपले कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने मी सभापती झाली। आणि या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आज मी परत आमच्या गावातून सरपंच म्हणून निवडून येऊन आज त्यांच्यामुळे जे मला सभापतीपदी जे कामाचं नियोजन म्हणा किंवा कुठली कामं कशी केली पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्याकडून कशी करता येतील किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडे गेल्यावर आपलं काम कसं होईल, हे सगळं त्यांच्या मार्गदर्शनामुळं आज मला सरपंचपदी या सगळ्या कामांचं नियोजन करता येते। आणि त्याचमुळे आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 275 कोटींची कामांची विकास योजनांची कामं मी आज ग्रामपंचायतीत माझ्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्य त्यामुळे आणि आमचे ग्रामसेवक असतील किंवा आमचे ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आज या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहेत। आज कुठल्या रस्त्याला गेलं तरी आज कुठंही आमच्या गावात पहिले रस्त्यांच्या अडचणी होत्या किंवा ड्रेनेजच्या अडचणी होत्या किंवा पाण्याच्या अडचणी होत्या, परंतु आज कुठं PMRDला गेलं किंवा जिल्हा परिषदेला गेलं किंवा पंचायत समितीला गेलं तरी आज पहिली कामांचे अनुभव आणि आज सभापती होते म्हणून आज ती कामांना कुठल्या अडचणी येत नाहीत आणि ती आज आमच्या गावातली कामं सगळी सुरळीत झालेली आहेत। त्याचबरोबरने आज आम्ही आमच्या गावात कुठं सभागृह काढायचं असेल किंवा आपल्याला शाळांची कामं करायची असतील आज सभापतीच्यामुळंच आज प्रत्येक गोष्ट मला नियोजनपूर्वक करता येते। आज याच्यासाठी देखील मी बाप्पूंना खूप खूप त्यांचे आभार मानते की आज बाप्पूंच्या आशीर्वादामुळे किंवा एका लहान बहिणीला केलेल्या मार्गदर्शनामुळे आज एका गावचा इतका मोठ्या प्रमाणात विकास होत आहे। आणि एखादा आमदार कसा असावा तर तो ॲडव्होकेट कार्यसम्राट आमदार अशोक बाप्पू पवार यांच्यासारखाच असावा आणि म्हणूनच मी त्यांना माझ्या कुटुंब च्या वतीने आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या गावातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने लहान थोरांच्या वतीने बाप्पूंना वाढदिवसाच्या कोटी कोटी अशा शुभेच्छा देत आहे। आणि या वाढदिवसाच्याच दिवशी आज आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी किंवा गोरगरिबांना ॲम्ब्युलन्स अभावी काही वेगळं निदर्शनात येऊन आलेलं आहे असं पाहण्यात आलेलं आहे की त्यांना एखाद्याचं पेशंट असेल तर त्याला दवाखान्यात नेताना गाडी न मिळाल्याने देखील त्यांच्या घरात एक अपघात झालेला आहे। आणि तोच दृष्टिकोन ठेवून आज ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही एक ॲम्ब्युलन्स घेतलेली आणि त्या ॲम्ब्युलन्सचं ओपनिंग बाप्पूंच्या वाढदिवसाच्या दिवशीच बाप्पूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। त्याबरोबरने आज नगर रोडला डिव्हायडरमध्ये जी झाडं लावण्याची संकल्पना जी बाप्पूंची होती त्याचंसुद्धा उद्घाटन किंवा त्याचं वृक्षारोपण देखील बाप्पूंच्याच हस्ते बाप्पूंच्या वाढदिवसाच्याच दिवशी होणार आहे। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज लाइव। आपल्या भागातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो शेजारी असणारे बेल आयकॉन जरूर दाबा, ज्यामुळे आपल्याला लेटेस्ट हॅपनिंग समजू शकतील।